गेल्या नऊ दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आहेत मंगळवारी दिवसभरात एकोणचाळीस रुग्ण सापडले होते त्यानंतर रात्री सुमाराला रुग्ण आढळले आज सायंकाळी चारच्या सुमाराला आणखी चार चा सुमारा एकोणीस रुग्णांची नव्यानं भर पडली तर रात्री साडेसात वाजता पुन्हा कोल्हापुरात चोवीस रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकशे एकोणऐंशी वर गेली आहे दिवसागाडी नव्हे तर तासात आणि कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे परराज्यातून आणि रेड झोनमधील जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बारा मे पासून झपाट्यानं वाढतीये गेल्या दोन दिवसात तर कोल्हापूर जिल्ह्याला पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे मोठे धक्के बसत आहेत मंगळवारी दिवसभरात एकोणचाळीस रुग्ण सापडले होते मंगळवारी रात्री अकराच्या सुमाराला त्यात बारा रुग्णांची भर पडली त्यानंतर आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आणखी एकोणीस रुग्ण सापडले आज सायंकाळी आलेल्या एकोणीस पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शाहूवाडी तालुक्यातील अकरा शिरोळमधील चार राधानगरी तालुक्यातील तीन आणि पन्हाळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे सायंकाळी साडेसातच्या सुमाराला आणखी चोवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकशे एकोणऐंशीवर गेली असून आजवर दोघांचा मृत्यू झाला आहे अजूनही सुमारे साडेसात हजार स्वॅबचा अहवाल आलेला नाही त्यामुळं जिल्ह्याची संख्या वाढण्याची भीती कायम आहे राज्यात आज सकाळपर्यंत सदतीस हजार एकशे छत्तीस रुग्णसंख्या झाली आहे आज दिवसभरात मुंबईतही झपाट्यानं रुग्ण वाढले आहेत